काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्याकडून चक्कर राजीनामा मागितलाय. महाविकास आघाडीने रविवारी आयोजित केलेल्या मेळाव्यातील बॅनरवर केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांचे फोटो वापरण्यात आले नव्हते. यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेळाव्यात गोंधळ घातला. गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी मध्यस्थी करून कार्यकर्त्याची समजूत काढली, परंतु याबाबत नगरसेवक विनोद भोसले यांनी या बैठकीच्या अगोदर संयोजकांना माहिती दिली असता तेही कानाडोळा केले. यानंतर सतेज पाटील यांनी काँग्रेस भवन मध्ये बैठक घेऊन राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यासोबत संयुक्त बैठक घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी राष्ट्रवादी भवनामध्ये महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांचीही उपस्थिती होती, परंतु प्रकाश वाले हे रविवारी या बैठकीस उपस्थित नव्हते. पण या बैठकीमध्ये काय घडले याचा विचारही कार्यकर्त्याकडून ते जाणून घेतले नाही, कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाहीत. याची जबाबदारी घेऊन शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठीकडे केली आहे. हे सगळा प्रकार सोलापूर शहरामध्ये झालेला होता. त्या शहराध्यक्ष वाले या ठिकाणी उपस्थित नव्हते, दुसऱ्या दिवशी सोलापूरात आले. त्यांनी ज्या कार्यकर्त्यांनी हा या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आणि जो प्रकार झाला होता, प्रकार वाल्याने सगळ्या कार्यकर्त्याला बोलून विचारायला पाहिजे होतं की काय झाला, नेमका प्रकार काय झाला आणि त्यातला दोषी कोण आहे. या संदर्भात त्यांनी स्टेटमेंट द्यायला पाहिजे होती किंवा की ज्या संयोजकाने हा कार्यक्रमामध्ये शिंदेसाहेबांचा फोटो आणि प्रणिती शिंदेचा फोटो लावला, त्यांनी सरसर माफी मागावी काँग्रेस भवनमध्ये येऊन, किंवा आमची चूक झाली अशी म्हणाला काँग्रेस भवनमध्ये त्यांनी चूक मागवली होती. पण तसं न करता वालेने कार्यकर्त्याला विचारात घेतलं नाही, विश्वासात घेतलं नाही आणि ज्या पद्धतीनं वालेनं राजकारण केलं निष्क्रियतेचं, त्या आणि जो त्या मिटिंगला बसला आणि परत सांगतात की मला शिंदेसाहेबांना सांगितलं, मला वरनं फोन आला. अहो वरनं फोन आला ज्या नेत्यांनी तुम्हाला बसवलं त्या खुर्चीवर, ज्या नेत्याच्या जीवावर तुम्ही उठवून राजकारण करता आणि ज्या नेत्यांच्या जीवावर तुम्हाला एवढी मानपान सोलापूर शहरात मिळती, अहो तुम्हाला अध्यक्षपद गेलं तर या कार्यक्रमात तुम्ही शून्य आहे. फक्त सोलापूर शहर काँग्रेसचं अध्यक्षपद तुम्हाला गेलं तर सोलापूर शहराच्या राजकारणात तुम्ही शून्य आहे, नगण्य आहे. पण तुम्ही स्वतःचा इमेज ह्यापूर्वी देखील असंच केलं की स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी ज्यावेळेस करोना झाला होता, करोना झाल्यानंतर स्वतःचे पैसे खर्च करून ढोली बजायला लावला, कार्यकर्ते आणला आणि गोंधळ केला काँग्रेस भवनमध्ये. आम्ही देखील सांग केलं ज्यावेळेस शिंदेसाहेबाला करोना झाला होता, प्रणितीला करत आला, त्यावेळेस तुम्ही असा प्रकार केला नाही, हे त्यावेळेस देखील मी निदर्शन आणलं. आणि आता मात्र तुम्ही स्वतःवर आल्यानंतर तुम्ही स्वतःच स्वतः मोजवण्याचा प्रयत्न, म्हणजे शिंदे परिवारापेक्षा तुम्ही मोठे आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करता. त्यांची झालेली चूक ही निष्क्रिय आणि माफी न करण्यासारखी आहे. तरी त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, नाहीतर यापुढं आता आम्हाला काँग्रेस कार्यकर्ता निष्ठावान कार्यकर्त्याला आम्हाला यापुढं वेगळे पाऊल उचलावं लागतील वाल्यांच्या विरोधात. हे त्यांनी लक्षात ठेवा. महाविकास आघाडीकडून पदवीधर संघटना व शिक्षक संघटनेच्या वतीने जे मेळावा घेतला, त्या मेळावा प्रसंगी देशाचे गृहमंत्री माननीय सुशीलकुमार शिंदेसाहेब व शहरमध्येचे आमदार हॅट्रिक आमदार माननीय प्रणिती शिंदे यांचा फोटो नव्हता. त्या फोटो नसल्यामुळे सोलापुरातील तमाम काँग्रेसचे कार्यकर्ते त्या मेळाव्याला विरोध केले, तिथं जाहीर निषेध नोंदवला. मग आम्ही तिथले काही आमच्या संघटनेने किंवा पदाधिकाऱ्याने आम्ही विनंती केली होती की जे कोणी याच्यात चुकी केल्या आहेत त्याने वृत्तपत्रात मीडियातनं जाहीर माफी मागावी. अद्याप तसं काही न होता आजच महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या ऑफिसात आमचे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाशवाले त्या मिटिंगला जातात, हे दुर्दैव आहे. शिंदेसाहेबांचा एवढा मोठा अपमान होत असताना आपण जर मिटिंगला बसत असत तर सोलापुरातील तमाम काँग्रेसचे कार्यकर्ते गप बसणार नाही. जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही गप बसणार नाही, कारण शिंदेसाहेबांचं काम देशाच्या पलीकडचं काम आहे आणि प्रणिती शिंदेचं काम गोरगरिबापर्यंत पोहोचलेलं काम आहे. आज असं जर होत असेल तर वालेसाहेब तुमच्या चुका आम्ही खूप माफ केल्या. तुम्ही आम्हाला कधीही विश्वासात न घेता कुठल्याही गोष्टीला स्वतःच्या मनमानी कारभार करता, कधी आम्ही विचारत नाही. कारण शिंदेसाहेबांचा आम्हाला संस्कृत आहे, शिंदेसाहेबांचा आम्हाला पाठीमागचा हात असतो. आम्हाला त्यांनी कुठल्याही गोष्टी असले चुका न करता करू नका म्हणणं सांगतात, म्हणून आम्ही आमदार प्रणिती तयार असतील शिंदेसाहेब असतील त्यांचं ऐकत असतो. पण यावेळेस शिंदेसाहेबांचा प्रणिती तयार असं होत असेल आणि आपण जर त्या मिटिंगला जात असाल तर आपलं आपण स्वतःहून राजीनामा देऊन हे राजीनामा द्यावा माझी विनंती.